दसऱ्याला आपल्याकडे कडाकणी करायची पद्धत आहे. प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी वेगळी आहे, पण जागरा दिवशी ही नैवेद्याला लागतेच लागते. नमस्कार, मी तेजश्री, सखी सहेली आणि मी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर कडाकण्या बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो मैदा घेतलाय, आम्ही चाळून घेतलेला आहे. आणि इथे 2 मोठे चमचे रवा घेतलेला आहे. तर इथे मी जो मैदा घेतलाय तो 250 ग्रॅम मैदा आहे. तर त्याच्या अर्धी मी पिठी साखर घेतलेली आहे. मी साखर नाही घेतली, अर्ध मेजरमेंट घेतलेले आहे मी इथे पिठी साखर. ठीक आहे, तर सगळ्यात आपण आधी या रव्यामध्ये थोडंसं आपण याला हलवून भिजत घालून ठेवूया. 1-10 मिनिटं याला भिजत ठेवूया साईडला. व आता जी आपण इथे पिठी साखर घेतली आहे त्याच्यामध्ये पण पाणी घालून, मी थोडंसं पाणी घालणार आहे. ही विरघळायला ठेवूया. पाणी थोडंसंच घाला आणि विरघळली की ते बरंच होतं. तर आपण हवं तर नंतर एक्स्ट्रा पाणी घालू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याला. त्यामुळे पाणी थोडंसंच वापरा स्टार्टिंगला. आणि ह्याला देखील आपण आता साईडला ठेवूया पूर्ण विरघळण्यासाठी. ठीक आहे, तर आता मैद्यामध्ये मी चिमूटभर मीठ घालते व अर्धा चमचा वेलचीची पूड घालते. तर आता आपण याला एकदा थोडंसं हलवून घेऊया, म्हणजे आपण जी वेलचीची पूड वगैरे ती सगळीकडे लागून जाईल. आता इथे मी 2 मोठे चमचे, म्हणजे ज्या चमच्याने मी रवा घेतला होता त्याच चमच्याने मी तेल गरम करून घेतलेलं आहे. 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे गरम करून, ते देखील घालूया. आणि आता मिक्स करून घेऊया. थोडंसं चमच्याने घेऊ, गरम खूप आहे. आता हाताने एकजीव करून घेऊया, म्हणजे जे ते तेल आहे ते सगळीकडे लागलं जाईल. आता हे आपलं तेल मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जो रवा भिजत घातला होता तो अगोदर घालून घेऊया. तो मिक्स करून घेऊया व्यवस्थित. रवा मिक्स करून झाला की आपण साखरेचं पाणी घालणार आहोत. तर रवा मिक्स करून झालेला आहे, आपण थोडं थोडं साखरेचं पाणी मिक्स करून हे मळून घेऊया. जर का आपल्याला एक्स्ट्रा पाणी लागलं तर आपण ते घालू शकतो, पण शक्यतो नाही लागत, कारण साखर विरघळल्यामुळे अजून थोडं पाणी तयार होतं त्याचं. तर मी थोडेसे जे राहिलं होतं साखरेचं पाणी ते देखील घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्येच ते मळून होत आहे आणि थोडं मऊ पण झालेलं आहे. हे आपलं मळून झालेलं आहे. मी साधारण तुपाचा हात लावून याला झाकून ठेवणार आहे. तर मी याला तुपाचा हात लावून घेतलेला आहे. आपण याला 1 तासभर झाकून ठेवूया. तर 1 तास आपला कम्प्लीट झालेला आहे. पीठ बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे, मग अशी थोडं मऊ होतं, आता बऱ्यापैकी घट्ट झाले. साधारण मी त्याला 1/2 मिनिट पुन्हा मळून घेणार आहे. मी याला 1/2 मिनिट मळून ह्याचे छानपैकी सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत. आता मी इथे एका बाउलमध्ये पीठ घेतलेलं आहे व इथे एक मी प्लेट घेतलेली आहे. त्या प्लेटला आपण थोडस पीठ पसरवून घेऊया, म्हणजे आपल्या ज्या कडाकण्या आहेत ते एकमेकाला चिकटणार नाहीत किंवा खाली ताटाला चिकटणार नाहीत. आता आपण याचे गोळे लाटून घेऊया. पात लाटून घेतले, शक्य होईल तेवढी कडाकण्याची पात ही अगदी पातळ लाटावी, खालचा पोळपोळ पण दिसतोय थोडाफार. तर अशा पद्धतीने, कारण आपण तळल्यानंतर पुन्हा ही थोडीशी जाड होते म्हणून. तर इथे माझ्या सगळ्या कडाकण्या बनवून झालेल्या आहेत. तर इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं, तर तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 1-1 कडाकणी सोडून देऊया. ह्या तळताना खूप मऊ होतात, पण तळून झाल्यानंतर एक थोड्या वेळाने थंड झालं की त्यांना कडकपणा यायला लागतो. थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण यांना तळून घेणार आहे. चला परतून घेऊया. हलका कलर बदलेपर्यंतच आपल्याला याला हे करून घ्यायचंय, भाजून घ्यायचंय. म्हणजे जास्त आपल्याला पांढरट पण ठेवायचं नाहीये किंवा जास्त आपल्याला लालसर पण करायचं नाहीये. तर यांना थोडासा हलका पिंकिश कलर आलेला आहे, आपण यांना आता प्लेटमध्ये काढून घेऊया.
ठेवताना काढल्यानंतर नीटच ठेवा, कारण त्या खूप मऊ असतात आणि मग त्यांचा शेप बिघडून जातो. प्लेन करूनच ठेवा त्यांना ठेवताना. तुम्ही बघू शकता आता तुम्हाला कलर दिसत असेल. तर या पद्धतीने नीट प्लेन करून ठेवा, म्हणजे त्या वाकड्या तिकडे जास्त होणार नाहीत. आता याच पद्धतीनं मी बाकीच्या देखील तळून घेते. तर इथे मी सगळ्या कडाकण्या तळून थंड करून घेतलेले आहेत. तर साधारण 25 ते 30 झाल्यात, पण साईजने मोठे आहेत. मी जर का मीडियम साईजच्या केल्या तर साधारण 40 पर्यंत होऊ शकतात. तर या 1/2 किलोच्या कडाकण्या झालेल्या आहेत आपल्या तयार करून आणि अगदी कुरकुरी झालेल्या आहेत, आवाज येत असेलच. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली. तसंच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.